महायुतीचे जी आहे तयारी सगळीकडे सुरू आहे. तुम्ही महायुतीसोबत जाणार आहात की महाविकास आघाडीसोबत जाणार? महाशक्ती, महाशक्ती स्वतंत्र तुम्ही लढणार. आणि किती जागांवर तुम्ही लढणार? 288. आणि कधीपर्यंत जाहीर करणार आहात? जागा आता जाहीर करू ना, उद्या आमची संभाजीनगरला बैठक आहे. बैठक झाल्यानंतर समोरची आता रचना करू कशा पद्धतीने समोर जात आहे. आता घडामोडी बघतो, कालच अमित शहा आले आहेत, महाराष्ट्र दौऱ्यावर आहे, आज पण आहे, कसं बघताय? त्यात काय नवल आहे? त्यांनी लोकसभेत तसाच निर्धार केला होता, सक्सेस झाले. आणि महाराष्ट्र आहे ना, गुजरात थोडा आहे. हेतू चांगला असेल तर काही हरकत नाही. का चांगल्या हेतूसाठी नियम तर कधी कधी त्यात काय विशेष आहे? अशा कितीक जागा बडकवल्या काँग्रेसवाल्यांनी, भाजपवाल्यांनी पण. कधीपर्यंत 288 जागेची लिस्ट आता इतक्या लवकर काही फायनल होणार नाही, पण मला असं वाटतं का उद्याची बैठक झाल्यावर समोरचं आम्ही सांगू कशा पद्धतीने. काल अमित शहांनी बैठक घेतली आणि निशान 45 फॉर्म्युला महायुतीसाठी दिलेला आहे, आणि त्यात तुमची देखील जागा आहे. आमची महाशक्ती आहे, युती नाही ना आघाडी नाही, सरकार हम बनाएंगे. काल संजय राऊत असं बोलले की एकनाथ शिंदेचा एन्काउंटर लवकरच जनता करणार आहे. संजय राऊत ते आता आकाशवाणी केंद्र आहे शिवसेनेचं, त्यांना रोज बोलावं लागतं, त्याच्यानंतर ते बोलत राहतात काहीतरी. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून जे आहे ते आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे. विरोधक टीका करत आणि सरकारकडून त्यांना भुकोंडी साफ म्हणतात. कुणाला? अक्षय शिंदेवरून सरकार आणि विरोधक दोघांमध्ये एकमेकांवर टीका सुरू आहे. सरकारकडून त्यांना विरोधकांना भुकोंडी साफ म्हटलं जातं, तर विरोधक या सगळ्या एन्काउंटरवर संशय आहे. मला त्याच्यातली काही कल्पना नाही आहे. तुम्ही कसं बघताय काय म्हणलं? कधी 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 झालेलं आहे मला कल्पना नाही. आम्ही इथं शेती खेड्यात राहतो, गाव खेड्यात, टी व्ही पाहतच नाही. अरे पोलीस स्टेशनमध्ये जर जाऊन पाहिले ना, 75% ठाणेदार हे बगैर पैशात कामच करत नाही या राज्यात. महाराष्ट्र सोडा, नागपूरचे जरी आपण पोलीस जर पाहिले तर किती लोकांना त्रास आहे, कशा पद्धतीनं त्याच्यावर कारवाई होते याचं तर खरं तर एखाद्यानं PhD करावं. कुठं वचक आहे, कुठल्या मंत्र्याचा वचक आहे महाराष्ट्रात? कुठलं खातं सांगा मला कधी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना न्याय देणार आहे असं एखादं खातं सांगा. काल मला मॅसेज आहे एका अपंगाकडून, 2000 रुपये 200 रुपये ते चारित्र्याचा दाखला मिळवायसाठी 100 रुपये पण पोलीस घेतात. 25% जे चांगले आहे ते बिचारे बाहेर फेकले गेले, जे करप्ट आहे त्यांना व्यवस्थित पोस्ट दिल्या गेल्या राज्यामध्ये. ते आम्ही नाही ठरवणार, ते इतर मोठ्या लोकांसोबत बोलण्याचं काम राजू शेट्टी आणि संभाजीराजे करेल. मी ग्राउंडवरचं काम पाहिल. आज अमित शहा कोल्हापुरात आहे आणि राजू शेट्टी काळे झेंडे दाखवणार असताना पोलिसांनी त्यांना नोटीस दिलेली, आंदोलन करू देणार नाही. मला असं वाटतं का पोलीस त्यांचं बळ वापरावं, आम्ही आमचं बळ वापरू. दाखवायलाच पाहिजे. इथं सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, तुमच्या दुधाला भाव नाही. लाडकी बहीण देतोय आपण, लाडका कर्तबगार भावाचं काय, कर्तबगार बहिणीचं काय, त्याच्यासाठी काय आपण करतोय? ठीक आहे.